आता वाजले आहेत 1:15 आणि माझी जी फ्रेंड आहे माझी बिल्डिंगमधली म्हणजे ती माझी बहीणच आहे तिने आज मला तिच्या घरी जेवायला बोलवलं आहे. ती काहीतरी स्पेशल बनवणार आहे सो मला नाही माहीत तिने काय बनवलं आहे. आता मी वेट करते मला खूप भूक लागली आहे सकाळपासून. ती काहीतरी ती एवढं छान जेवण बनवते ना की मी सकाळपासून ना उपाशी राहिली आहे आणि मी काही खाल्लेलं नाही आहे. सो लवकर लवकर या आणि काय बनवलं ते द्या लवकर मला. मी आली आहे तिच्या घरी आहे तिचं घर आहे. सो बघा त्यांचं घर किती सुंदर आहे. त्यांचा एवढा मोठा हॉल आहे. कोणाचा तरी फोन आला आहे. सो बघूया आता तिने काय जेवण बनवलं आहे. मी वेट करते. सो मी दाखवेन ना तुम्हाला काय बनवलं आहे तोपर्यंत तुम्ही वेट करा. बघू काय ते काका काय स्पेशल बनवलंय ताई. वा ही कलर वाली बिर्याणी ना कल दादूच्या बर्थडेला बनवलेली. कलर टाकलेली ह्याच्या ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय कोशिंबीर. वा एवढी कोशिंबीर. ही बघा ही आमची ताई शेफ. सगळे आले तिकडे. फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. खूप जास्त बिर्याणी वाढली होती हिने मला. आता आम्ही बसलो इकडे सगळे असे गप्पा मारत. बघा आम्ही खिडकीमध्ये झाडं बघतोय. मी थांबा मी तुम्हाला दाखवते मी काय काय झाडं लावले. बघा यांची झाडं छोटीशी कसली दोन ते तिकडचं ना ते तुम्हाला शोचं झाड दिलं लास्ट सेकंड लास्ट मधलं. हा हा ते पण आहे आणि हे पण आहे पुदिना आहे हे आयुर्वेदिक आहे. हा डायबेटिस तुळस. हा ती ते ना तुम्ही दिलेलं. बघा किती झाडं लावली आहेत. मोगऱ्याचं झाड आहे गुलाब आहेत गुलाब आणि पपईचं झाड आहे. पपईचं तर एकदम मजबूत वाटलं का है ना. तेव्हा मी आलेली तेव्हा छोटं होतं. ब्रह्मकमळ हा ते वाला ना एकदम पानांचं. बघा किती झाडं लावली आहेत त्याने. पपईचं तर मस्त मोठं झालंय ना. तेव्हा मी आलेली एकदमच छोटं होतं. तेव्हा छोटे छोटे होते ना. स्पेस पाहिजे ना त्याला. हे त्यांचं ही बघा हीच तिने बिर्याणी बनवलेली मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं. एकदम छान बिर्याणी बनवते ही. चिकन आणि नॉनव्हेज आणि व्हेज सगळं एकदम भारी स्वयंपाक बनवते ही. खूप मस्त. आम्ही तर नेहमीच होतो जेवायला पण आज मी खूप वर्षांनी आली आहे ना. दादूच्या बर्थडेला मी फर्स्ट टाइम आली होती. ही बघा ही कुठे गेली. ती लास्ट डे कॅमेरा समोर यायला. ह्या बघा ह्या दोघी पोपट सोबत बोलतात. हा बघा हा पोपट त्यांचा पिंजऱ्यामध्ये नको. आता मी चालली माझ्या घरी कारण की माझ्या घरचे मला वाटलं की मला घरी जाऊन कामं करायची बाय. आणि सो गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा.